नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात मी डॉक्टर रसिका तितरमारे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाअंतर्गत शरीराशी आणि स्वास्थ्याशी संबंधित समस्यांवर चर्चा करून विषयांवर चर्चा करून शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. दर्शक हो, आजच्या युगात आपल्या सर्वांची जीवनशैली ही फार धावपळीची झाली आहे. आपण प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती ही कामात पैसे कमावण्यात अभ्यासात किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये सतत बिझी राहायला लागली आणि यात आपल्याला विसर पडतो तो आपल्या आरोग्याचा. आपलं लक्ष हे आपल्या तब्येतीकडे मुळीच नसतं. एका विशिष्ट वयानंतर आपल्याला कुणीही विचारत नाही की तुमच्याजवळ बँक बॅलन्स किती आहे, पैसा किती आहे किंवा तुमच्या घरी गाड्या किती आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की विचारली जाते, ती म्हणजे की तुमची तब्येत कशी आहे. म्हणूनच जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करणं फार आवश्यक आहे. आपण आज आपल्या आरोग्याविषयी बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य. यावर चर्चा करण्याकरिता संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आपण आज इथे आमंत्रित केलंय. तर स्वागत करूया डॉक्टर मीनाक्षी घाडगे यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू. डॉक्टर मीनाक्षी घाडगे मॅम या गेल्या 30 वर्षांपासून पल्मोनॉलॉजिस्ट म्हणजेच छातीरोग तज्ज्ञ म्हणून कार्य करत आहे. यांनी NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि लता मंगेशकर हॉस्पिटल इथे गेल्या 16 वर्ष कार्य केलं. तेव्हा जास्त विलंब न करता आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मॅम, आम्हा सर्वांना ही माहिती आहे की आपलं एक पुस्तक जे आपण प्रकाशित केलं आहे, जे आपण लिहिलं आहे ऑप्टिमम हेल्थ, हे प्रकाशित झालेलं आहे. त्या तुम्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्य याबद्दल बराच उल्लेख केलाय. तर सगळ्यात आधी आम्हाला आपल्याकडनं हेच जाणून घ्यायचं आहे की शारीरिक आणि मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय. बरोबर. जेव्हा आपण शारीरिक आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा म्हणजे आपण आपल्या ओव्हरऑल बॉडीबद्दल आपण बोलत असतो. जसं की आपल्याला आजार नसणं, आपण फिजिकली किती ऍक्टिव्ह आहे, आपण काय डाएट घेतो किंवा आपल्याला काय व्यसनं आहे, या सगळ्या गोष्टी विचार केल्या जातात. याचाच अर्थ असा की आपलं एक लाईफस्टाईल काय आहे हे पूर्ण शारीरिक आरोग्यामध्ये आपण डिस्कस करतो. तसंच मानसिक आरोग्य जसं नाव सांगतं तसं हे आपल्या मनाबद्दल असतं. आपण मनाचा आपला काय विचार आहे, आपण काय वागतो आणि आपण कसे विचार करतो, हे सगळे याच्यामध्ये इमोशनल, सायकोलॉजिकल आणि सोशल वेलबिंग या सगळ्या गोष्टींचा पूर्ण बॅलन्स करून त्याचा विचार केला जातो. बरोबर. तर मॅम, हे जे तुम्ही सांगत आहे शारीरिक आरोग्य, यामध्ये काही घटक आहेत का, म्हणजे वेगवेगळे काही प्रकार आहेत का शारीरिक आरोग्यामध्ये? आपण सर्वप्रथम आपल्याला आरोग्यासाठी रोग नसणं हे खूप महत्वाचं आहे, कुठलाही आजार नसणं. तसंच आपण डाएट काय घेतो, न्यूट्रिशन कसं आहे आपलं, आणि आपण फिजिकली किती ऍक्टिव्ह आहे म्हणजे आपण काय एक्सरसाइज करतो, ह्या तीन गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. मॅम, आपण जो उल्लेख केला डाएट किंवा न्यूट्रिशन, आपण जे खातो आहे त्याबद्दल, तर योग्य न्यूट्रिशन किंवा योग्य डाएट म्हणजे नेमकं काय असतं? न्यूट्रिशन म्हणजे आपला शरीरासाठी जो सकस आहार आपल्याला हवा असतो तो. हा प्रत्येकासाठी वयानुसार, त्याच्या जेंडरनुसार, म्हणजे मेल आहे की फिमेल आहे, किंवा तो मनुष्य कुठल्या स्तरावरती काम करतो, जसं की लेबर आहे की एक घरात काम करणारी स्त्री आहे किंवा तो बिझनेसमॅन आहे, या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतो. तसंच वेगवेगळ्या देशांच्या वातावरणावरती सुद्धा न्यूट्रिशन आपलं अवलंबून असतो. त्याच्यामुळे जर ॲडवाईस द्यायचा म्हटला तर एकच ॲडवाईस सगळ्यांसाठी बरोबर योग्य राहणार नाही. पण इन शॉर्ट, जर आपण आपल्या आहारामध्ये एक संतुलितता आणली, म्हणजे बॅलन्स आपण जर केला, विच इज कॉल्ड ॲज बॅलन्स डाएट, तर आपल्याला सगळ्यांना शरीरासाठी जे पोषक घटक जरुरी असतात ते मिळायला आपल्याला मदत होते. तर म्हणजे न्यूट्रिशन मध्ये किंवा योग्य शारीरिक आहार घेण्यासाठी बॅलन्स डाएट हा फार महत्वाचा आहे. बरोबर. तर मॅम, बॅलन्स डाएट म्हणजे नेमकं काय, आणि वयानुसार किंवा स्त्री आहे पुरुष आहे यांच्या अनुसार हे वेगवेगळं आहे का? हो, अगदीच नक्की. आपल्याला माहित आहे लहान मुलगा जेव्हा जन्मतो, मोठा होतो, आणि ते मुलं जेव्हा ऍडोलेसन्स एजमध्ये जातात, ऍडल्ट होतात, किंवा स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या अवस्थांमधनं स्त्री जेव्हा जात असते, आणि वृद्धापकाळ, या प्रत्येक वेळेस आपलं ऍक्च्युली डाएट हे वेगळं असतं आणि प्रत्येकाला हे माहीत पाहिजे की हे काय आहे ते. आजच्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये हे आपल्याला डिटेलमध्ये सांगणं आपल्याला बऱ्याच वेळा पॉसिबल होणार नाही.
तर यासाठी वेगवेगळे एक्सपर्ट्स असतात की जे तुम्हाला तुमच्या वयानुसार तुमच्या गरजेनुसार तुमच्या कामानुसार तुम्हाला व्यवस्थित ॲडवाईस देऊ शकतील. पण इन शॉर्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या अन्नाचे काही घटक असतात की ज्याला आपण म्हणतो मॅक्रोन्युट्रियंट्स आणि मायक्रोन्युट्रियंट्स. तर मॅक्रोन्युट्रियंटमध्ये युजली कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स याचा समावेश असतो. आणि मायक्रोन्युट्रियंटमध्ये म्हणजे जे कमी प्रमाणात लागतात पण ते आपल्या शरीराला जरुरी असतात त्याला म्हणतात मायक्रोन्युट्रियंट. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, ट्रेस मेटल्स या अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. तर जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डाएटमध्ये एका व्यवस्थित प्रमाणात कंझ्युम करतो त्यावेळेस आपलं डाएट बॅलन्स डाएट असू शकतं. तर मॅम आपण हे तर सांगितलं की न्यूट्रिशन घेताना, योग्य न्यूट्रिशन घेताना बॅलन्स डाएट घ्यायला हवं, काय खायला हवं, मॅक्रोन्युट्रियंट्स, मायक्रोन्युट्रियंट्स हे सगळं, पण यामध्ये काय टाळायला हवं, म्हणजे मुख्यतः जसं एक योग्य न्यूट्रिशन आपण घेतो आहे पण सगळ्याच गोष्टी या शरीराला हितकारक असतील अशा नाही, काही काही गोष्टींनी त्रासही होतो, तर काय खाणं टाळायला हवं मुख्य गरज आजकाल? कारण की बऱ्याच वेळा लोकांना काय खाऊ नये हे माहीत नसतं, काय खावं याच्याबद्दल लोकांचे खूप वेगवेगळे आयडियाज असतात. पण इन शॉर्ट जेव्हा आपण सांगतो तर आपण जे नॅचरल सोर्सेस जे असतात, जे नेचरमध्ये प्रेझेंट असतात, जसं की फळभाज्या, फळं, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, कडधान्य, ह्या गोष्टी आपण खायला पाहिजे आणि ह्या आपण मुबलक प्रमाणात खायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय खाऊ नये याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युली आजकाल जे खूप जास्त फॅड आहे की बाहेरचं खायचं, फास्ट फूड खायचं, रेडी टू ईट फूड खायचं, किंवा ताजे अन्न खायचं नाही. तिसरी गोष्ट की पॅक फूड जे असतात, जसे की काही वेगवेगळे वेफर्स असतात, काही असतात अशा फ्राईड गोष्टी खायच्या, या गोष्टी आपण टाळणं खूप जास्त जरुरी आहे. बरोबर. त्याच्यासोबतच आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे शीतपेय आपण घेतो ते सुद्धा टाळणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आणि मॅम जसं मीठ आहे किंवा साखर आहे याचं पण काही एक ठराविक प्रमाण आहे का की जे पाळायला हवं की त्याला कम्प्लिटली बिलकुल अवॉइड करायला हवं की नाहीच खायचं? ऍक्च्युली एक सिम्पल प्रिन्सिपल असतं की आपल्या डाएटमध्ये प्रत्येकाने जर 5 पांढऱ्या गोष्टी या अवॉइड केल्या तर आपल्याला आपली हेल्थ नीट ठेवायला मदत होते. तर याच्यामध्ये साखर येते, मीठ येतो, मैदा येतो, बटर येतं आणि भात येतो. तर याचा अर्थ असा नाही की ह्या गोष्टी तुम्ही पूर्णतः बंद करा, पण या गोष्टी तुम्ही जितक्या कमीत कमी तुमच्या डाएटमध्ये घ्याल तितक्या तुमच्या शरीरासाठी त्या चांगल्या, म्हणजे जेवढ्या आवश्यक आहे अगदी तेवढ्याच प्रमाणात त्या सगळ्या घ्यायला हवं. आणि आवश्यकता म्हणजे जर तुम्हाला तसं म्हटलं तर एक बेसिक प्रिन्सिपल असतं की आपल्या इंडियन डाएटमध्ये कार्बोहायड्रेट खूप असतात, तर तसं आपल्याला जर आपण साखर नाही घेतली तरी सुद्धा चालू शकतो. बऱ्याच वेळा आपल्या जिभेसाठी, चवीसाठी आपण खूप साऱ्या गोष्टी सुरू करतो आणि मग त्या आपल्याला कधीतरी इव्हेंच्युअली बंद कराव्या लागतात. तर म्हणून प्रत्येक गोष्ट मी जेव्हा किंवा लोकांना शिकवते की डाएट किंवा आरोग्याबद्दल शिकवते तर मी नेहमी त्यांच्याशी बॅलन्सबद्दल बोलते. तुमच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी बॅलन्स असायला पाहिजे. कुठलीही गोष्ट तुम्ही अति कमी करा किंवा अति जास्त करा तर ह्याचा तुम्हाला परिणाम दिसणारच आहे, तो बरोबर नसतो. म्हणून प्रत्येक गोष्ट एका बॅलन्स्ड अमाऊंटमध्ये जर तुम्ही केली तर तुम्हाला त्याचा आरोग्यामध्ये आणि पुढच्या लाईफमध्ये तुम्हाला फायदा होतो. म्हणजे जेवढ्या प्रमाणात ते लोक कार्बोहायड्रेट्स घेत आहेत तेवढ्याच प्रमाणात त्यांनी प्रोटीन्स आणि बाकीची सगळी व्हिटॅमिन सुद्धा घ्यायला हवे. प्रमाणात मी म्हणणार नाही पण तुमच्या डाएटमध्ये या गोष्टी असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की जसं मी तुला सांगितलं की एक जो माणूस दिवसभर शेतामध्ये काम करतो आहे आणि एक माणूस जो दिवसभर खुर्चीमध्ये बसून काम करतो आहे या दोघांच्या डाएटमध्ये फरक राहणार. त्याच्यामुळे आपण एक ऍडवाईस सगळ्यांना देऊ शकत नाही. त्याच्यामुळे कोणासाठी कार्बोहायड्रेट जास्त ऍडवाईस करावे लागतात तर कोणासाठी प्रोटीन जास्त ऍडवाईस करावे लागतात. बरोबर. आणि त्याचप्रमाणे व्हिटॅमिन, मिनरल्स, ट्रेस मेटल्स हे कमी प्रमाणामध्ये सगळ्यांनाच जरुरी असतात. बरोबर. मॅम कुठल्याही आजारासाठी जसं एक विशिष्ट ट्रीटमेंट किंवा औषधोपचार घेतला जातो, त्या औषधोपचाराने आजार बरा होतो, ती व्यक्ती पूर्णतः बरी होते, तर त्या आजारासंबंधी म्हणजे आजाराची ट्रीटमेंट घेताना काही आहाराचं किंवा न्यूट्रिशनचा पण काही रोल आहे का? त्याचा पण काही प्रभाव पडतो का शरीरावर किंवा तब्येतीवर? पडतो. कुठल्याही आजारामधनं तुम्ही रिकव्हर होताना न्यूट्रिशन हा एक मेजर पार्ट असतो. जसं की जर तुम्हाला किडनी डिसीज झालेला आहे किंवा हार्ट डिसीज झालेला आहे किंवा तुम्ही कुठल्या तरी ऑपरेशन नंतर रिकव्हर होता आहात
तर तुम्हाला एक स्पेशल न्यूट्रिशन तुम्हाला ऍडवाइस केले जाते आणि याच्यासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये एक्सपर्ट्स असतात. ते तुम्हाला सांगतात की कुठल्या वेळेस तुम्ही काय खायला पाहिजे, ते किती अमाऊंटमध्ये खायला पाहिजे. दुसरी गोष्ट की कुठलाही आजार, जेव्हा आजारातून आपण बरे होत असतो, तसे सर्दी खोकला घेऊन घे जो आपल्याला सगळ्यांना होतो, कुठलाही आजार जर आपण व्यवस्थित रेस्ट घेतली आणि व्यवस्थित आहार घेतला तर रिकवर व्हायला नक्कीच आपल्याला मदत होते. मला वाटतं याचा उल्लेख आपण आपल्या पुस्तकात देखील केलाय की रेस्ट किंवा आराम हे फार महत्वाचं आहे. आजकाल जगामध्ये जसं तू जेव्हा इंट्रोडक्शन करताना सांगितलं, प्रत्येक जण पळून राहिलेला आहे. बरोबर. कोणी पैशामागे, कोणी अभ्यासामागे, कोणी अजून कशामागे. तर याच्यामुळे काय होते, अशांतता मनामध्ये खूप झालेली आहे. बेडवर पडल्यावर प्रत्येकाला झोप येईल इतके सगळेजण लकी नाही राहिलेले. बरोबर. आणि त्याच्यामुळे ह्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला डे टू डे लाईफमध्ये नेहमीच बघायला मिळतात. बरोबर. आणि मॅम, आजच्या युगात किंवा आज समाजात हे सगळ्यात जास्त बघायला मिळतं की वेट कॉन्शियस किंवा कॅलरी कॉन्शियस असतात, की त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की मी सुडबोल दिसायला हवे. मला वाटतं दर्शकांमध्ये सगळ्यांनाच असं इच्छा असते की माझी स्किन चांगली असावी, मी सुडबोल दिसावं, सुंदर दिसावं. आणि ते काहीतरी व्यायाम करणं किंवा जिमला जाणं किंवा डाएट, कीटो डाएट अँड ऑल असं सगळं आपण ऐकतो आहे, तर अशा लोकांनी काय करायला हवं. आणि बऱ्याच लोकांना हे पण असतं फार काळजी की कॅलरीज घेऊ किंवा कोलेस्टेरॉल वाढेल तेलकट खाल्ल्याने, तुपकट खाल्ल्याने, तर त्यांना हार्ट डिसीज होऊ नये किंवा इतर कुठला आजार होऊ नये. तर अशा वेळी अशा लोकांनी काय काळजी घ्यायला हवी, काय करायला हवं न्यूट्रिशन घेताना, याच्यावरती आपण एक पूर्ण पुस्तक लिहू शकतो. बरोबर. इतक्या कमी वेळामध्ये मी शॉर्टमध्ये सांगू शकते की आपण काय बेसिक काळजी घेऊ शकतो. ते सगळ्यात महत्वाचं की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट खातो तेव्हा आपल्याला माहीत पाहिजे की याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे. ते बऱ्याच वेळा आपण एखादी प्लेट भरून एखादी गोष्ट खाल्ली, त्याच्यातून आपल्याला असं वाटतं की न्यूट्रिशन मिळाली, पण त्याच्यातून आपल्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूपेक्षा आपल्याला त्याच्यामधनं जास्त कॅलरीजच मिळालेल्या असतात. दुसरी गोष्ट की काय खावे आणि काय खाऊ नये हे एखाद्या एक्सपर्टकडनं जाणून घेणं खूप जास्त जरुरी असतं. तिसरी गोष्ट, लोकांना कळत नाही की कॅलरी म्हणजे काय. तर मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगते की आपल्याला जर भूक लागलेली आहे आणि आपल्या समोर दोन प्लेटमध्ये, एका प्लेटमध्ये सुंदर गरम गरम समोसे ठेवले आहेत, आलू वडे ठेवलेले आहेत, आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये फ्रुट्स ठेवलेले आहेत, तर नॉर्मल ह्युमन टेंडन्सी अशी असते की आपण पटकन जाऊन समोसा खाल्ला जातो. तर जेव्हा आपण स्वतःला चांगल्या सवयी लावू की नाही मला एक हेल्दी ऑप्शन करायचा आहे खायच्यामध्ये, जर आपण जाऊन ते ऍपल खाल्लं तर हे आपल्याला नक्कीच आपल्याला आरोग्यासाठी, आपलं वजन कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करेल. किंवा कुठलाही हार्ट डिसीज किंवा आजार टाळण्यासाठीही हे डिसिप्लिन आपल्या स्वतःमध्ये असणं फार गरजेचं. मी तेच म्हटलं, डिसिप्लिन आणि बॅलन्स या गोष्टी जो समजून घेईल आयुष्यामध्ये त्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या एरियाजमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे मोजकंच अन्न खायला पाहिजे. आपण काय खातो काय नाही, आजकाल एक नवीन ट्रेंड आहे, काय खातो काय नाही हे जर आपण लिहून ठेवलं आणि एक्सपर्टकडनं समजून घेतलं की आम्ही किती कॅलरीज खातो आहे, तर तुम्हाला वेट कंट्रोल करायला मदत होते. कारण जर तुमचं एनर्जी कन्झम्पशन म्हणजे तुम्ही काय खाता आहे हे जर जास्त नसेल, ज्याच्यापेक्षा तुम्ही जास्त खात आहात, तर नॅचरली ती एनर्जी तुमच्या शरीरामध्ये जमा होणार आणि ती तुमच्या शरीरामध्ये फॅटच्या रूपातच जमा होणार आणि तुम्हाला ओव्हरवेट होईल किंवा तुम्ही ओबेसिटी सारख्या प्रॉब्लेमला फेस कराल. जेव्हा तुम्हाला ओबेसिटी होते तर हायपरटेन्शन, डायबिटीज, हार्ट डिसीजेस, नंतर इश्चिमिक हार्ट डिसीज असे आजार तुमच्या नकळत जेव्हा तुम्हाला ते होऊन जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे डाएट घेताना कॅलरी कॉन्शियसनेस असणं मला असं वाटते फार महत्वाचं आहे. मॅम, याबद्दल आपण थोडी आणखी माहिती घेऊया, पण सध्या कार्यक्रमात एका विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शको, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर मीनाक्षी घारगे आज आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर. मॅम, सुरुवातीला जेव्हा आपण सांगितलं की शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काही घटक आहेत, त्यामध्ये न्यूट्रिशन, नंतर आपण व्यायाम किंवा एक्सरसाइजचा उल्लेख केला, तर एक्सरसाइज खरंच किती महत्वाचं आहे आणि या एक्सरसाइजमुळे आपल्या शरीरावर किंवा शरीरात काय बदल किंवा फरक घडतात. एक्सरसाइज हा किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि मला असं वाटते प्रत्येक वयामध्ये फिजिकल ऍक्टिव्ह असणं खूप जास्त जरुरी आहे.
याचे जर फायदे बघितले तर ते खूप जास्त आहेत. जसं की जेव्हा आपण व्यायाम सुरू करतो तर पहिला उद्देश मेजॉरिटी लोकांचा हा असतो की आपण बारीक व्हावं, पोट कमी करायचं, पोट कमी करायचं आहे. माझा सुद्धा तोच होता. पण त्याच्यासोबत बाय प्रॉडक्ट खूप जास्त आहे. जसं की तुमचं एक्सरसाइज नंतर पोश्चर चांगलं होतं, तुमचे मसल्स आणि बोन स्ट्रॉंग होतात आणि त्याच्यामुळे तुमचे बाकीचे आजार तुम्हाला एक दे आर ॲट अ बे, म्हणजे ते आपल्यापासून दूर राहतात. म्हणजेच आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली होते. एक्सरसाइज केल्यानंतर एक प्रकारचे हॉर्मोन्स असतात एन्डॉर्फिन्स, हे सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळे मन आनंदी होतं. त्यामुळे जर आपण उदास आहोत आणि आपण आपल्या पायात शूज घालून जर आपण पळायला गेलो तर आपण नक्कीच आपल्या रनिंग नंतर घरी आल्यानंतर आपल्याला खूप आनंदी वाटू शकतं. तसंच आपलं वजन कंट्रोलमध्ये राहतं, त्याच्यामुळे हायपरटेन्शन, डायबिटीज, काही हार्ट डिसीजेस यासारखे आजार, तसेच काही मानसिक रोग हे आपल्यापासून दूर राहायला मदत होते. म्हणजे व्यायामाने शारीरिक सोबतच आपल्याला मानसिक आरोग्य राखण्यातही मदत होते. बरोबर आहे. तर मॅम, हे जे एक्सरसाइज आहे याचे काही प्रकार पण आहेत का? हो, एक्सरसाइजचे बेसिक चार प्रकार असतात. सगळ्यात महत्वाचं पहिला जो एक्सरसाइज आपण जो म्हणतो दॅट इज फॉर कार्डियक एन्ड्युरन्स, म्हणजे तुमच्या हार्टसाठी हे व्यायाम असतात की ज्याच्यामध्ये जे व्यायाम केल्यानंतर तुमचा हार्टरेट एका मॉडरेट प्रमाणामध्ये वाढतो. तुमच्या वयानुसार आणि तुमच्या सवयीनुसार आपल्याला ते डिसाईड करावं लागतं की आपल्याला काय करायचं आहे ते. तर याच्यामध्ये जसं की आपण चालणं, पळणं म्हणजे धावणे ज्याला म्हणतो, दोरीवरच्या उड्या मारणं, जिना चढणं, स्विमिंग करणं, सायकलिंग करणं यासारखे व्यायाम असतात. दुसरा प्रकारचा व्यायाम ज्याच्यामध्ये मसल्सला आपल्याला स्ट्रेंथन करावं लागतं, म्हणजे त्यांना स्ट्रॉंग करतात, दॅट इज कॉल्ड ॲज वेट ट्रेनिंग प्रोग्रॅम्स. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट ज्याच्यामध्ये आपण वजन उचलतो, आपल्याला जसे शक्य असेल तसे वजन आपण उचलतो. जरुरी नाहीये की जड वजनांपासूनच सुरुवात करायला पाहिजे. तिसरा एक्सरसाइज असतो फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे तुमची लवचिकता ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे योगासनं करून, नंतर रेझिस्टंट बँड यूज करून आणि पिलाटेस सारखे आजकाल नवीन व्यायामाचे प्रकार आहेत ज्याच्यामुळे तुमची लवचिकता वाढते. तसं आजकाल आपण खूप वेळा झुंबाबद्दल बोलतो, तर झुंबामध्ये काय होतं असं मला कोणी विचारलं तर मी सांगेल की तुमच्या हार्टसाठी म्हणजे कार्डियक एन्ड्युरन्ससाठी हा खूप चांगला एक्सरसाइज आहे. आणि चौथा एक्सरसाइज म्हणजे बॅलन्सिंग एक्सरसाइज. याच्यामध्ये युजली उतारवयामध्ये आपला बॅलन्स जायचे चान्सेस जास्त वाढतात, त्यामुळे आपण जर एका पर्टिक्युलर चांगल्या एजपासूनच जर आपण हे बॅलन्सिंग एक्सरसाइजेस सुरू केले तर त्याच्यामुळे आपले पुढे येणारे जे प्रॉब्लेम्स असतात पडण्याचे, फ्रॅक्चर होण्याचे, ते आपण टाळू शकतो. तर याच्यामध्ये ॲक्च्युली योगासनांचे काही प्रकार आहेत. तसेच एक चायनीज मार्शल आर्ट आजकाल खूप फेमस होत आहे, त्याचं नाव आहे तायची. याच्यामध्ये स्लो मुवमेंट्स, एका रिदमिक स्लो मुवमेंटने तुमचा बॅलन्स तुम्हाला मेंटेन करायला मदत होते, शिकवले जातात. मला वाटतं क्वचितच दर्शकांना हे माहीत असेल की व्यायामाचे एवढे प्रकार आहे आणि प्रत्येक प्रकाराचा काहीतरी वेगळा फायदा त्यांना होणार आहे. बरोबर. तर मॅम, हे जे प्रकार आहेत हे कुठला प्रकार कोणी करावा हे कसं ठरवता येईल? ऍक्च्युली सगळ्यांनी सगळे प्रकार आपण करू शकतो जर आपल्याला व्यायाम करायची सवय असेल तर. नाहीतर एक बेसिक प्रिन्सिपल सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की सपोज आजच्या लेक्चर नंतर जर तुम्ही सगळ्यांनी ठरवलं की मला व्यायाम करणं सुरू करायचं आहे तर तुम्ही कमीत कमी सोप्या व्यायामापासून सुरुवात करायला पाहिजे. जसं की माईट बी तुम्ही 20 मिनिटं चालणं सुरू करू शकता किंवा अजून तुमच्या आवडीचा एक्सरसाइज तुम्ही सुरू करू शकता. प्रत्येकाची आवड वेगळी असते. काही लोकांना व्यायामाची आवडच नसते पण तरीही व्यायाम करणं जरुरी असतं. त्यामुळे मी तुम्हाला एन्करेज करेल की तुम्ही तुमच्या आवडीचा व्यायाम पहिले शोधा, त्या व्यायामाची आवड निर्माण करा. असं बघण्यात आलंय की तुम्ही कुठलीही गोष्ट 21 दिवस जर सतत करत गेला कंटाळा न करता तर ती तुमची सवय बनू शकते. तर व्यायामासारख्या चांगल्या गोष्टींसाठी आपण हे सोपं प्रिन्सिपल नक्कीच पाळू शकतो. आणि मग ॲक्च्युली सगळ्या प्रकारचे व्यायाम जे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले ते सगळ्यांसाठी जरुरी असतात. पण इन शॉर्ट जर आपण यंग आहात, ॲडोलेसंट एजमध्ये आहात, 25 वर्षाच्या खाली आहे, तर युजली तुम्हा लोकांना धावणं, पळणं किंवा जिमिंग करणं हे प्रकार तुम्हाला जास्त आवडतात. स्त्रियांना बघितलं गेलं आहे की जास्त त्यांना जिमिंगपेक्षा त्यांना योगासनं, चालणं यासारखे व्यायाम आवडतात. आणि वृद्ध लोकांना सुद्धा यासारखे व्यायाम त्यांना आवडू शकतात. तर जे व्यायाम आपण सध्या करत नाही आहे
ते आपल्या डेली रुटीनमध्ये टाकण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर एक व्यायामाचा सुद्धा सुंदरसा बॅलन्स तयार होतो, बॅलन्स असू शकतो आणि त्याचे फायदे खूप जास्त असतात. तर मॅम, ही जी एक्सरसाइज आहे ही किती प्रमाणात किंवा किती वेळ करायला हवी, म्हणजे सुरुवातीला किती आणि नंतर त्याचा काय शेड्यूल असा फॉलो करायला हवा लोकांनी? साधारणतः असं बघितलं गेलंय की तुम्ही जर फिजिकल ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या स्टडीजमध्ये असं बघितलं गेलंय जर फिजिकल ऍक्टिव्ह तुम्ही जर राहिला दिवसभरात 45 ते 60 मिनिटं तर तुमच्या शरीरासाठी हे खूप जास्त चांगलं असतं. आणि दुसरी गोष्ट की कुठल्या प्रकारचे व्यायाम कसे करायला पाहिजे ते, तर मी नेहमीच लोकांना सांगते की तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये जर व्हरायटी असेल तर त्याचा फायदा तुम्हाला होतो. म्हणजे जसं की तुम्ही एक शेड्यूल बनवून घेतलं, मी नेहमीच डिसिप्लिन बद्दल बोलते त्याच्यामुळे शेड्यूल वगैरे यासारख्या गोष्टी माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला जास्त जाणवतील. तर एक आपण शेड्यूल बनवून घेतलं की 2 दिवस आपण कार्डिओ एक्सरसाइज केले, 2 दिवस आपण वेट ट्रेनिंग केलं, 2 दिवस किंवा 1 दिवस आपण योगासनं केले आणि 1 दिवस आपण आराम केला, तर हे असं सुंदरसं एक कॉम्बिनेशन आपल्या शरीरासाठी खूप चांगलं राहतं. त्याच्यामुळे तुमच्या वेगवेगळ्या व्यायामाच्या व्हरायटीमुळे प्रत्येक अवयवाला तुम्हाला एक प्रोटेक्शन द्यायला तुम्हाला मदत होते. म्हणजे एक वेळेचं बंधनही असायला हवं की 45 ते 60 मिनिटं त्यांना रोज नियमितपणे व्यायाम करायचा आहे, ते डिसिप्लिन त्यांनी स्वतःहून स्वतःला लावायला हवं. इथे मी एक गोष्ट सांगू इच्छिते, बऱ्याच जणांना एका वेळेस 45 ते 60 मिनिटं त्यांना वेळ काढणं त्यांना सुटेबल नसतं किंवा जमत नाही. तर अशा लोकांनी जर 15-15 मिनिटं दिवसातून 4 वेळा जरी वेळ काढला तरी पण 1 तास सलग व्यायाम करण्याचा जेवढा फायदा लोकांना होतो तेवढाच फायदा त्यांना सुद्धा होऊ शकतो. जर तुमच्या मनात असेल की एक्सरसाइज करायचं तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. ते स्वतःवर निर्भर आहे. तर मॅम, ही जी एक्सरसाइज आहे तुम्ही सांगितलं की कुठलीही व्यक्ती करू शकते, म्हणजे याला वयाचं बंधन नाही की स्त्री आहे पुरुष आहे याचं सुद्धा बंधन नाही आहे, पण ही एक्सरसाइज करताना कुठली काळजी घ्यायला हवी त्यांनी करताना? एक्सरसाइज करताना सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायला पाहिजे जे म्हणजे की तुम्ही तुमच्या कुठल्याही अवयवाला इंजुरी होऊ द्यायला नाही पाहिजे. म्हणजे ठीक आहे, आज तुम्ही एखादं भाषण ऐकलं, एखादी माहिती तुम्हाला कळली, एखाद्या एक्सरसाइज बद्दल तुम्ही ती माहिती केली, पण जर तुम्ही त्याबद्दल कधी काही ऐकलेलंच नाही आहे तर तुम्ही एक्सपर्टच्या प्रेझेन्स शिवाय जर कुठली गोष्ट करायला गेलं तर तुम्ही एखाद्या तुमच्या ऑर्गनला इंजुरी करू शकाल. त्याच्यामुळे तुम्ही एक्सपर्टच्या ओपिनियननेच जर एक्सरसाइज करत गेले तर तुम्ही एकमेक तुमच्या शरीराला हर्ट नाही करणार. म्हणजे कोणाचं ओपिनियन घेऊ किंवा गायडन्स घेऊनच आपण ही एक्सरसाइज करायला. एक्झॅक्टली, प्रत्येक एरियामध्ये गायडन्स घेणं खूप जरुरी गरजेचं आहे. तर मॅम, याबद्दल आपण थोडी आणखी माहिती जाणून घेऊ, पण त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया एका विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य याबद्दल आपण डॉक्टर मीनाक्षी घाडगे मॅम यांच्याकडनं माहिती जाणून घेतो आहे. मॅम, विश्रांतीपूर्वी एक्सरसाइज करताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण सांगितलं. तर मॅम, पुढे मला असं जाणायचं आहे की समाजामध्ये एक मोठा वर्ग, ज्याला आपण वयस्कर वर्ग किंवा म्हातारे असं म्हणतो, एक विशिष्ट वयानंतर आपण त्यांना सिनियर सिटीजन असं म्हणतो, ज्यात त्यांची शारीरिक क्षमता ही कमी झालेली असते, बऱ्याचशा गोष्टी किंवा स्वतःचं काम स्वतः करायला त्यांना त्रास होत असतो, ते डिपेंडेंट किंवा अवलंबून असतात, तर अशा लोकांनी कुठला एक्सरसाइज किंवा व्यायाम करायला हवा जेणेकरून त्यांना जगायला इतरांवर अवलंबून राहता येणार नाही? बरोबर. आता असे बरेचसे वेगवेगळे ग्रुप्स असतात वृद्ध लोकांचे. काही लोक जे खूप रेग्युलरली व्यायाम करत आले ते लोक वेगळ्या प्रकारचा व्यायाम करू शकतात, आणि काही लोक जे थोडेसे व्यायाम करण्यामध्ये उशिरा जागे होतात त्या लोकांना थोडासा वेगळा ऍडवाइस दिला जातो. पण शक्यतो आपल्या वयाला साजेसा असा वॉकिंगचा जो व्यायाम असतो हा आपण सगळेजण करू शकतो, ठीक आहे. आणि जर आपला बॅलन्स जायची जर आपल्याला भीती असेल तर वेगवेगळ्या चेअर्सवरती बसून सुद्धा वेगवेगळे व्यायाम आजकाल केले जातात. 2 गोष्टी मला प्रकर्षाने वृद्ध लोकांना सांगण्याची खूप मला गरज वाटते की म्हातारपणी तशी झोप कमी झालेली असते आणि हे लोक खूप लवकर उठून सकाळी बऱ्याच वेळा अंधारात मॉर्निंग वॉकला निघतात. बरोबर. आणि यावेळेस त्यांचे ऍक्सिडेंट्स होतात आणि त्यावेळेस रस्त्यावरती कोणीच नसतं. मी स्वतः 2 वृद्धांना
सकाळच्या वेळेस अंधाराच्या वेळेस माझ्या गाडीत घालून मी त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. कारण की त्यांच्याजवळ लाईट नव्हता, रस्त्यावरती अंधार होता आणि कोणीतरी तुम्हाला धडक मारून चाललं गेलं. तर ही काळजी वृद्ध लोकांनी घ्यायला पाहिजे की तुम्ही वॉक करताना पूर्ण उजेड झाल्याशिवाय तुम्ही व्यायाम करायला निघायला नाही पाहिजे. ही एक बेसिक काळजी आहे, ही बऱ्याच वेळा समजत नाही किंवा वृद्ध लोक ऐकत नाहीत घरच्या लोकांचं, तर ही काळजी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर आपला बॅलन्स जर जात असेल तर आपल्या हातामध्ये काडी घेऊन चालण्यामध्ये आपण लाज वाटायला नाही पाहिजे. बरोबर. कारण की तुमचा एक फॉल, तुम्हाला तुमचे बोन कमजोर झालेले असतात, ऑस्टिओपोरोटिक असतात आणि तुम्हाला पटकन फ्रॅक्चर होतं. तर आज जे तुम्ही चालते बोलते असतात ते पटकन तुम्ही बेडरिडन होऊन जाल आणि तुमचं आयुष्य एकदम 360 डिग्रीमध्ये बदलून जाईल याला वेळ लागणार नाही. त्यामुळे ही पण काळजी घेणं जरुरी असतं. मग त्यासारखे योगा, मेडिटेशन, टायची आणि घरच्या घरी जर तुम्ही हलके वजन उचलू शकलात तर तुमच्यासाठी खूपच छान राहील. ते म्हणजे आधीपासून चालण्याची किंवा एक बॅलन्स मेंटेन करायची, तोल सांभाळण्याची सवय वयस्कर लोकांनी स्वतःला लावून घ्यायला हवी. बिलकुल लावून घ्यायला पाहिजे आणि तसं केल्यामुळे त्यांचे पुढचे बरेचसे प्रॉब्लेम्स टळू शकतात. बरोबर. तर मॅम, न्यूट्रिशन नंतर एक्सरसाइज, त्यानंतर आपण बोलला होता ते रोग प्रतिकार शक्ती याबद्दल, तर रोग प्रतिकार शक्ती ही चांगली ठेवायसाठी आपण काय करू शकतो? रोग प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी पहिले जे 2 पॉइंट आपण डिस्कस केले की व्यवस्थित डाएट घ्यायला पाहिजे, न्यूट्रिशन वरती व्यवस्थित फोकस करायला पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट, चांगल्या डॉक्टर लोकांचा रेग्युलर सल्ला घ्यायला पाहिजे आणि ते सल्ला जे देतात ते पूर्णपणे तो पाळायला पाहिजे. तसेच आजकाल वेगवेगळे आजार टाळण्यासाठी वेगवेगळे व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत, ते आपण घ्यायला पाहिजे. चुकीच्या सवयी जसं धूम्रपान, मद्यपान यापासून स्वतःला दूर ठेवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण कराल तेव्हा नक्कीच आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहील. मॅम, आताच आपण व्यसनांबद्दल बोललात की धूम्रपान आहे, मद्यपान आहे, याच्याबद्दल या सवयी लोकांमध्ये असतात, बऱ्याच लोकांमध्ये आहे, तरुणांमध्ये तर जास्त प्रमाणात आढळतात. आणि सुरुवातीला आपण जेव्हा न्यूट्रिशन, एक्सरसाइज याबद्दल सांगितलं त्यामध्ये डी ॲडिक्शन किंवा व्यसनमुक्ती याबद्दल देखील आपण उल्लेख केला की शारीरिक आरोग्य चांगलं ठेवायसाठी व्यसनमुक्ती हे सुद्धा आवश्यक आहे, तर याबद्दल काही सांगता येईल का? बरोबर आहे. व्यसन मुक्ती करताना सगळ्यात पहिले आपल्याला हे जाणून जरुरी असतं की ज्या व्यक्तीला आपल्याला व्यसन मुक्ती करायचं आहे त्याने ते व्यसन का बरं धरलेलं आहे. तर बऱ्याच वेळा काही स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी म्हणून लोकांना असं वाटतं की त्यांचा स्ट्रेस पर्टिक्युलर गोष्ट केल्याने, स्मोकिंग केल्याने किंवा दारू पिल्यानंतर त्यांचा स्ट्रेस कमी होतो, जे खूप चुकीची समजूत असते. कारण की फक्त त्या वेळापुरतं त्यांचं मन शांत होतं पण प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होत नाही. त्याच्यामुळे या लोकांनी सगळ्यात पहिले हे जाणून घ्यायला पाहिजे आहे की आपल्याला हे जे व्यसन आहे, चुकीची सवय आहे, ही आपल्या आरोग्यासाठी ठीक नाही आहे. त्यामुळे पेशंटचं डिटर्मिनेशन किंवा त्या माणसाला ज्याला ॲडिक्शन आहे त्याचं डिटर्मिनेशन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मी ॲज अ पल्मोनॉलॉजिस्ट तुम्हाला वाटेल अतिशयोक्ती करते, पण बऱ्याच वेळा माझ्या पेशंटचे जे क्रॉनिक स्मोकर्स होते यांचं फक्त त्यांचं मी काउन्सिलिंग करून त्यांचं स्मोकिंग मी थांबवलं आहे. पण बऱ्याच वेळा असे रिझल्ट आपल्याला प्रत्येक वेळेसच मिळत नाहीत, तर मग अशा लोकांमध्ये आपण त्यांना कशी मदत करायची? तर त्यांना आपण एकदम कुठली गोष्ट बंद करा तर हे ह्युमन सायकोलॉजीला पटण्यासारखं नसतं आणि ते त्यांना जमत नाही. म्हणून त्यांना सांगायचं की तुम्ही सपोज बोला आता तुम्ही 5 सिगरेट पिता आहात तर तुम्ही आता आठवडाभर 4च सिगरेट प्या आणि तिथे तुम्ही मात्र डिसिप्लिन ठेवा. असं करत करत आपण हळूहळू त्यांचे स्मोकिंगचे प्रमाण आपण कमी करू शकतो आणि तसंच आपण मद्यपानाचं पण प्रमाण कमी करू शकतो. दुसरी गोष्ट की आपण कोणाच्या संगतीत राहतो आहे आणि त्या संगतीमध्ये आपल्याला या सवयी परत जास्त जडत आहेत, या संगतीला आपण थोडंसं दूर ठेवायला पाहिजे. आपण काय बनतो आहे किंवा आपली विचारसरणी कशी होती आहे हे आपण आपला मॅक्झिमम टाइम कोणासोबत घालवतो आहे आणि कुठले पुस्तकं वाचतो आहे, काय ऐकतो आहे याच्यावरती खूप जास्त डिपेंड असतं. आणि आपण काय विचार करतो आहे यावर देखील डिपेंड, याच्यावरती पण डिपेंड असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर मेंटली स्ट्रॉंग राहिला तर तुम्ही तसंच स्वतःला डी ॲडिक्ट करायला स्वतःला मदत करू शकता. आजकाल डी ॲडिक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था असतात, वेगवेगळे ग्रुप्स असतात, इन्स्टिट्यूट्स असतात,
तर याचा सुद्धा आपण मदत घेऊन स्वतःला डी अडिक्शन करायला मदत करू शकतो, जेणेकरून आपल्याला शारीरिक आरोग्य हे चांगलं ठेवता येईल, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुद्धा. तर मॅम, आजचा आपला जो विषय आहे शारीरिक सोबत मानसिक आरोग्य हा देखील आहे. मानसिक आरोग्य काय आहे हे तर आपण सुरुवातीला जाणून घेतलंय तुमच्याकडनं, तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्ही यांचा आपसात काही संबंध आहे का? हो, याला असं म्हणता येईल की दीज आर द टू साइड्स ऑफ वन कॉइन. तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं असेल तर मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास तुम्हाला मदत होते, आणि तुम्ही जर मानसिक आरोग्य तुमचं चांगलं असेल तर तुम्ही शारीरिक आरोग्य ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहता. त्याच्यामुळे हे दोन्ही गोष्टी एकमेकांना लिंक्ड आहेत, त्या फार महत्वाच्या आहेत. म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू याच्यासारख्या आहेत, शारीरिक आणि मानसिक आरोग्य झालेत. करेक्ट. तर मॅम, मानसिक आरोग्य हे चांगलं असणं का बरं इतकं महत्वाचं आहे? मानसिक आरोग्य खूप जास्त महत्वाचं आहे, कारण की मानसिक आरोग्य चांगलं असेल तर आपलं मन आनंदी राहतं, आपण आपला पॉझिटिव्ह अॅटिट्यूड कायम ठेवू शकतो, आणि त्याच्यामुळे जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण आनंद घेऊ शकतो, आपण कॉन्फिडंट राहतो, आपले रिलेशनशिप खूप चांगल्या राहतात, आपण कामामध्ये आपण इंटरेस्ट घेतो त्याच्यामुळे आपली प्रॉडक्टिव्हिटी चांगली राहते, आणि आपलं मन आनंदी असल्यामुळे आपण स्वतःकडे, आपल्या फॅमिलीकडे, कम्युनिटीकडे आपण खूप व्यवस्थितरित्या सर्व करू शकतो. याच्यामुळे आपण एक हेल्दी आणि हॅपी लाईफ जगण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते. म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट ज्याबद्दल आपल्याला आवड आहे त्यासाठी नक्कीच मानसिक आरोग्य चांगलं असणं हे फार महत्वाचं आहे, अतिशय जास्त महत्वाचं आहे. तर मॅम, याबद्दल आपण आणखी माहिती घेणारच आहोत आपल्याकडनं, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. दर्शक हो, आज आपण बोलत आहोत शारीरिक आणि मानसिक आरोग्य याबद्दल. आपण जे काही सांगितलं मानसिक आरोग्य त्याचं महत्व, तर या मानसिक आरोग्याचे काही प्रकार देखील आहेत का? हो, याचे चार प्रकार असतात. जसे की अँग्झायटी डिसऑर्डर्स, म्हणजे अधीरता होते, पेशंट्स खूप अँक्शियस राहतात. सेकंड इज पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, त्याच्यामध्ये माणसाची पर्सनॅलिटीज बदलते. म्हणजे जसं की आपण बघतो काही लोकांमध्ये अँटी सोशल बिहेवियर असतं, काही लोकांमध्ये कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स असतात, काही लोकांमध्ये डिप्रेशन होतं. थर्ड इज ईटिंग डिसऑर्डर्स, ज्यामध्ये एकतर खूप जास्त कमी खाणं होतं किंवा खूप जास्त खाल्लं जातं, त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्या शरीरावरती होतात. अँड लास्ट वन इज सायकोटिक डिसऑर्डर्स, ज्याच्यामध्ये पेशंट्सना भास होतात, भ्रम होतात. हे असे एक चार प्रकार हे असतात. तर मॅम, हे जे मानसिक आरोग्य बिघडणं किंवा मानसिक आजार होणं यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? यामागचे कारण म्हणजे, जेव्हा सगळ्यात महत्वाचं जे कारण असतं ते म्हणजे काही गोष्टी हेरिडिटरी असतात, म्हणजे वंश परंपरागत. अगर तुमच्या फॅमिलीमध्ये जर काही हिस्ट्री असेल अशा सायकोटिक डिसऑर्डर्सची किंवा सायकॅट्रिक इलनेसची, तर तुम्हाला ह्या गोष्टी होण्याचे चान्सेस वाढतात, तुमची रिस्क वाढते. सेकंडली, जर अचानक कुठला मानसिक किंवा शारीरिक आघात कोणावरती झाला तर त्याचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. मानसिक आणि शारीरिक छळ झाला तर ह्या गोष्टी होऊ शकतात. यामुळे ऍक्च्युली बऱ्याच वेळा काही पेशंट्स लोकांना प्रोलॉंग डिसऑर्डर्स इलनेसेस असतात, जसं की कॅन्सरमध्ये काही पॅरालिसिस झाला, काही ऍक्सिडेंट झाले खूप मोठे, आणि पेशंट जर खूप काळासाठी खूप कठीण ट्रीटमेंटमधनं जातो आहे, अंथरुणाला खिळलेला आहे, तर या लोकांमध्ये डिप्रेशन सारखे आजार खूप कॉमनली दिसतात. म्हणजे त्यांच्या मनावर हा परिणाम होऊ शकतो, आघात होतो. बरं. तर मॅम, सुरुवातीला आपण जसं शारीरिक आरोग्याबद्दल बोललो त्यावेळी तुम्ही सांगितलं की बॅलन्स डाएटचा हा परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो, तर त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर देखील होतो का? कशा प्रकारे इफेक्ट्स होतात त्याचे? जसं मी आता मगाशी सांगितलं की खूप जास्त कमी खायचा जो आजार असतो, या गोष्टींमध्ये जर खूप कमी खाल्लं तर ह्या पेशंट्सना माल न्यूट्रिशन्स होतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या व्हिटॅमिन डेफिशियन्सीज होतात, आणि त्यामुळे शरीराची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. आणि याच्या अगदी विरुद्ध, म्हणजे जर एक आजार असतो ज्याच्यामध्ये पेशंट जास्त खातो त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं, ओबेसिटी होते, आणि मग हाय कोलेस्ट्रॉल, हायपर टेन्शन, डायबिटीज, हार्ट डिसीज यासारखे प्रॉब्लेम्स होतात. आणि तसंच वेगवेगळ्या डेफिशियन्सीजमुळे, वेगवेगळ्या इम्बॅलन्स डाएटमुळे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की अनहेल्दी डाएट घेतलं, जे आजकाल खूप कॉमन आहे, बाहेरचं जास्त खाल्लं, घरचं ताजं अन्न अवॉइड केलं, तर ह्या
या पर्टिक्युलर क्लासमध्ये डिप्रेशनचे प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये दिसण्यात येत आहे. डिप्रेशन हे समाजात आज फार वाढतं आहे मॅम, आणि डिप्रेशनबद्दल आम्हाला नक्की तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की म्हणजे पुढे आम्हाला असं सांगा की म्हणजे डिप्रेशन याला आपण काय म्हणता येईल, याची व्याख्या किंवा नेमकं काय असतं हे डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे अतिनैराश्य, म्हणजे तुमचं मन एकदमच आनंदी नसतं, दुःखी असतं. तुम्हाला तुमच्या आजूबाजूमध्ये बिलकुल इंटरेस्ट राहत नाही. तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटी करायला सुद्धा तुम्हाला इंटरेस्ट राहत नाही. जसं की तुम्ही आता आंघोळ करणं, स्वयंपाक करणं, मुलाबाळांना शाळेसाठी तयार करणं किंवा स्वतः ऑफिसला जायसाठी तयार होणं, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा रस राहत नाही. खूप थकवा येतो, झोप डिस्टर्ब होते, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या अन्नाला तुम्हाला स्वाद होत नाही, डेफिशियन्सीज होतात, मन अशांत राहतं. आणि या सगळ्या आयुष्यामध्ये मग तुम्हाला असं वाटतं की मी खूपच होपलेस आहे, आणि मग अशा वेळेस सुसायडल थॉट्स येतात डोक्यामध्ये, आणि आयुष्य संपवण्याच्या सुद्धा पर्यंत लोकांचे विचार पोहोचतात. ते डिप्रेशनचा हा प्रकार आहे. तर मॅम, डिप्रेशन जे आहे हे कोणामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं? हे स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतं. असं पर्सेंटेज वाईज म्हटलं तर वुमेन आर ॲज ट्वाईस अफेक्टेड बाय दॅन मेल इन डिप्रेशन. पण डिप्रेशन हे सर्व वयोगटामध्ये दिसू शकतं, यंग एजमध्ये दिसू शकतं आणि ते ओल्ड एजमध्ये सुद्धा दिसू शकतं. बरोबर. तर मॅम, स्त्रियांचा उल्लेख आपण केला की स्त्रियांमध्ये डिप्रेशन हे जास्त प्रमाणात दिसून येतं, तर काय कारण असू शकतं मॅम की ज्यामुळे स्त्री वर्गच हा सगळ्यात जास्त अफेक्ट होतो आहे डिप्रेशनमुळे? जसे मी पहिले जे कारणं सांगितले, हेरिडिटरी, मानसिक आजार, शारीरिक आघात, या सगळ्या गोष्टींशिवाय स्त्री ही तिच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थांमधनं जात असते. जसं की ती प्रौढ बनताना, म्हणजे तिचे पिरियड सुरू होताना, तसेच पिरियडच्या मागे पुढे, पिरियड संपताना, प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरी नंतर, या सगळ्या अवस्थांमध्ये स्त्रियाच्या शरीरांमध्ये हॉर्मोनल चेंजेस खूप जास्त होतात. आणि जेव्हा हॉर्मोनल चेंजेस खूप जास्त होतात तेव्हा तिची जी मानसिकता असते ती सुद्धा त्याच्यासोबत बदलत असते. आणि त्यामुळे जर यावेळेस त्यांना जर जास्त काही स्ट्रेस झाला आणि स्त्री ते जर अगर हँडल करू नाही शकली आणि तो जर बॅलन्स तिच्या आयुष्यामधला जर गेला तर त्यांना मानसिक आजार होऊ शकतो आणि त्या डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. समजा एखाद्या स्त्रीला हे कळतंय की ती डिप्रेशनमध्ये जाते आहे किंवा तिला डिप्रेशन हा नक्कीच झालेलाच आहे, तर अशा वेळी तिने काय करायला हवं? सगळ्यात महत्वाचं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की त्यांना डिप्रेशन होत आहे. आपल्याकडचा मेन प्रॉब्लेम हा आहे की या आजाराबद्दल बऱ्याच वेळा कोणी बोलत नाही, कारण की डिप्रेशन होणं किंवा कुठलाही मानसिक आजार होणं म्हणजे वेड लागणं हे एक सिम्पल एक सोल्युशन लोक म्हणतात. आजकाल तज्ज्ञांकडे जाताना सुद्धा बरेचसे लोक अजूनही बिचकतात. तर हे स्त्रीने जाणून घेतलं तर खूपच चांगलं की असं असं मला त्रास होतो आहे. याच्याबद्दल तिने सगळ्यात पहिले आपले जे सगळ्यात जास्त जवळचे लोक आहेत, कोणाचा मित्र असतो, मैत्रीण असते, पार्टनर असतो की ज्याच्यासोबत आपण आपलं मन पूर्ण मोकळं करू शकतो, अशा लोकांसोबत मन मोकळं करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट खूप काळासाठी मनात दाबून नाही ठेवायला पाहिजे. आणि मग एकदा का तुम्हाला कळलं की आपल्याला थोडासा त्रास होतो आहे तर तुम्ही एक आपल्या न्यूट्रिशनकडे व्यवस्थित बघा, रेग्युलर एक्सरसाइज करा, डे टू डे लाईफ ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही डिसिप्लिन लावा, केव्हा उठायचं, केव्हा व्यायाम करायचा, स्वयंपाक केव्हा करायचा, मुलांना केव्हा तयार व्हायचं, आपण ऑफिससाठी जर काम करत असाल तर केव्हा तयार व्हायचं, झोपायच्या वेळा, खायच्या वेळा, असा एक जर डिसिप्लिन केला तर नक्कीच त्याच्यासाठी तिला मानसिक आरोग्य ठीक ठेवायला मदत होईल. तर मॅम, असं म्हणतात की स्त्री हा घराचा आधारस्तंभ आहे. घरातली स्त्री जर आनंदी आहे तर घर हे संपूर्ण घर आनंदी असतं. तर समजा ती स्त्रीच डिप्रेशनमध्ये आहे तर अशा वेळी घरच्यांची काय जबाबदारी आहे? घरच्यांची खूप मोठी जबाबदारी असते. सगळ्यात पहिले हे एक्नॉलेज करायला पाहिजे की ह्या गोष्टींची स्त्रीला मदत आहे, मदतीची गरज आहे. बरोबर. आणि ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण तिला कुठल्या प्रकारची मदत करायला पाहिजे ते. आणि हे जर समजत नसेल तर आपण अशा वेळेस एक्सपर्ट ओपिनियन घेणं खूप जास्त जरुरी आहे. एक सकारात्मकता जी आजारामुळे स्त्रीमधली गेलेली असते ती सकारात्मकता तिच्यामध्ये परत रुजवायला आणि स्वतःमध्ये सुद्धा ठेवायला घरच्या लोकांनी मदत करायला पाहिजे. अशा वेळेस युजली न्यूट्रिशन हॅम्पर होतं तेव्हा न्यूट्रिशनची विशेष काळजी घेणं
किंवा त्यांचं जर काही औषध पाणी चालू असेल तर ते औषध पाण्याची व्यवस्थित सोय करणं, ह्या गोष्टी घरचे लोक जर केलं तर त्या आजारातून बाहेर पडायला स्त्रीला लवकर मदत होते. आणि मॅम, स्त्री वर्गासोबतच आणखी एक वर्ग आहे समाजात, ते म्हणजे स्टुडंट्स, विद्यार्थी. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये देखील डिप्रेशन हे फार वाढतं आहे, याचं नेमकं कारण काय? आज हे जग जे आहे हे खूप कॉम्पिटिशनचं जग आहे. आज प्रत्येक स्तरामध्ये, प्रत्येक वयामध्ये प्रत्येकाला कॉम्पिटिशनला सामोरं जावं लागतं, आणि या कॉम्पिटिशनला सामोरं जाताना त्यांचा स्ट्रेस वाढतो, ताण वाढतो, तसंच त्यांच्या पालकांकडनं सुद्धा बऱ्याच वेळा एक्स्ट्रा दबाव असतो. आणि जर स्टुडंट ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित बॅलन्स नाही करू शकला तर नक्कीच मग त्याला डिप्रेशन सारखे आजार होऊ शकतात. तर जेव्हा आपण काळजी घेतो तर स्टुडंटला सुद्धा आपली स्वतःची काळजी घेणं जरुरी असतं. जसं की सगळ्यात महत्वाचं, सगळे हे जाणून घेणं जरुरी आहे की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे आणि आपली कपॅसिटी काय आहे. प्रत्येकासोबतच आपण जर कॉम्पिटिशन करत गेलो तर या ठिकाणी आपला स्ट्रेस वाढतो आणि आपण उलट ज्या एरियात बेस्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण व्यवस्थित परफॉर्म करू नाही शकत. हेवे दावे केले तर आपल्याला यश मिळण्यामध्ये नेहमीच स्टॉप होतो. त्याला हेवे दावे कधीही करू नये कोणाबद्दल. जर आपल्याला कोणासोबत कॉम्पिटिशन करायची आहे तर ती स्वतःसोबत करायला पाहिजे. तुमची आवड काय आहे हे जाणून घ्या. एक आयुष्यामध्ये फोकस तुमचा तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला काय करायचं आहे, आणि तुमचे गोल्स डिसाईड करून तुम्ही त्याप्रमाणे ऍक्शन घ्या. बरोबर. तुम्ही जर कुठला तुम्हाला जर रस्ताच माहीत नाही आणि नुसतेच जर पळत सुटले तर तुम्हाला समजणारच नाही की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे ते. बरोबर. तर स्टुडंट्सनी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. या विषयावर आपण आणखी बोलूयात मॅम, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया एका विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर मीनाक्षी घाडगे मॅम आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर. मॅम, विश्रांतीपूर्वी आपण स्टुडंटमध्ये असणाऱ्या डिप्रेशन बद्दल बोलत होतो. स्टुडंट्सनी काय करायचं हे आपण सांगितलं, पण अशा वेळी पालकांची काय जबाबदारी आहे? पालकांचा सुद्धा खूप मोठा रोल आहे. जर आपल्या मुलामध्ये जर डिप्रेशन अवॉइड करायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपण त्यांना जाणून घेणं खूप जरुरी आहे की त्यांना काय पाहिजे आहे ते. यासाठी त्यांच्यासोबत बसून एक सुसंवाद करणं खूप जास्त जरुरी आहे. बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की आपले मतं मुलांवरती लादले जातात. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी गोष्ट करू शकलो नाही म्हणून ती आपल्या पाल्याकडनं आपण ती एक्सपेक्ट करतो, ते पण चुकीचं आहे. पण आपण हे समजून घेणं जरुरी आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी हे दोन वेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत. त्यांच्या इच्छा आकांक्षा आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत संवाद साधून हे पहिले जाणून घ्या की त्यांना काय करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की त्यांना काही प्रॉब्लेम होतो आहे, डिप्रेशन होतो आहे, तर इमिजिएटली लगेच आजकाल वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये काउन्सेलर्स असतात, त्यांची मदत घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपल्या पाल्याला मदत करा. आपल्या साईडने मुलाच्या न्यूट्रिशनकडे तसंच एक्सरसाइजकडे आपण आवर्जून आपण लक्ष देऊ शकतो. हे असं बघण्यात आलं आहे की ज्या फॅमिलीज आनंदी असतात, ज्याच्यामध्ये वातावरण खूप चांगलं असतं, ज्यामध्ये हजबंड वाईफ रिलेशनशिप चांगली असते, फॅमिली मेंबर्समध्ये एकमेकांमध्ये प्रेम असतं, असं बघितलं गेलंय की या अशा सगळ्या गोष्टींमध्ये कोणालाही मानसिक आजार व्हायचे चान्सेस खूप कमी होतात, फार कमी असतं. तर हे वातावरण आपण एक पालक म्हणून आपल्या घरामध्ये मेंटेन करायला हवं. तर मॅम, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे अगदी चांगलं आहे, योग्य आहे, हे कसं ओळखता येईल? मला वाटतं खूप सोपं आहे. जर आपण आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये आपण जर आनंदी आहे, आपलं काम व्यवस्थित करतो आहे, आपण आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवतोय, आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींना खंबीरपणे आपण सामोरं जातो आहे, आपण पॉझिटिव्ह राहिल्याने आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही हे असं होत नाही, पण ते आपण कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करतो आहे यावरती खूप साऱ्या वेळा आपलं मानसिक आरोग्य खूप डिपेंड असतं. बरोबर. आणि आपण आपल्यासोबतच आपल्या बाकीच्या लोकांची पण कशी काळजी घेतो आहे, आणि एक नॉर्मल रुटीन रेग्युलर लाईफ सुरू ठेवून स्वतःचं हेल्दी लाईफ आपण व्यवस्थित मेंटेन करतो आहे, हॅप्पी राहतो आहे, तर आपण नॉर्मल, आपण अगदी नॉर्मल आहे. आणि आपलं शारीरिक आरोग्य हे मानसिक आरोग्य दोन्ही चांगलं, झोप व्यवस्थित घेतोय, भूक लागते आहे, तर आपण ठीक आहोत. तर मॅम, आज आपण इथे दर्शकांना कुठला असा मोलाचा सल्ला देणार?
दर्शकांना मला एक सल्ला द्यायचा जे मी नेहमीच बोलते, आपल्या आयुष्यामध्ये बॅलन्स आणि डिसिप्लिन हे दोन शब्द आपण जर व्यवस्थित समजून घेतले तर आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमीसाठी आनंदी आणि हेल्दी राहू शकतो. तर जर आपल्याला बॅलन्स आणि डिसिप्लिन ठेवायचा आहे तर मग आपण तो कशामध्ये ठेवायला पाहिजे, तर आपल्या न्यूट्रिशनमध्ये, आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये, आपल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये आणि आपण कसं झोपतो आहे, कशी रेस्ट घेतो आहे याच्याबद्दल. तर हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला किंवा कमी जास्त केलं तर याचा इम्बॅलन्स होऊ शकतो. जसं की जर आपण फक्तच डाएटवरती फोकस केला, वेट लॉसवरती फोकस केला, जसं की काही मॉडेल लोकांना करावं लागत असेल आणि आपण आपल्या एक्सरसाइज किंवा मेंटल हेल्थकडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला बाकीचे आजार होऊ शकतात. काही एक पर्टिक्युलर क्लास असतो जे फक्त आपल्या एक्सरसाइजवरती, बॉडी बिल्डिंगवरतीच फोकस करतात, अशा लोकांना बाकीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड ठेवून आपण या सगळ्या गोष्टीचा दृष्टिकोन, आपण जर आपल्या आयुष्याकडचा दृष्टिकोन बदलू शकलो, पॉझिटिव्ह ठेवून लोकांना आनंद देऊ शकलो, स्वतः आनंदी राहू शकलो, तर आपल्याला नक्कीच चांगली झोप लागेल आणि आपण एक लॉंग हॅपी लाईफ जगण्यासाठी आपल्याला खूपच जास्त मदत होईल. आहे उत्तम आरोग्यासोबत सकारात्मक दृष्टिकोन हा देखील महत्वाचा, खूप जास्त महत्वाचा. मॅम, आज आपण इथे आलात आणि योग्य ती माहिती आम्हाला दिली आणि मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते मॅम. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच.